2011 मध्ये स्थापन झालेल्या इंडियन ओशनी पार्टीची महाराष्ट्रातील कार्यकारिणी पुण्यामध्ये जाहीर करण्यात आली. पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सी पी व्यास यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली असून महाराष्ट्रातील पक्षाचे अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची नावं यावेळी घोषित करण्यात आली. महाराष्ट्रातील राजकारणात अजून एका पक्षाची भर पडली असून या पक्षाच्या शेतकऱ्यांविषयी व आजच्या युवकांसाठी चांगल्या प्रकारे कशी कामं करता येतील व नुसती महाराष्ट्राची नावे तर देशाची प्रतिमा बदलण्याचा ध्यास या पक्षाचा असल्याचं व्यास यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. देशातील वाढणाऱ्या भ्रष्टाचाराच्या विरोधात उभे राहण्यासाठी या पक्षाची स्थापना केली असल्याची माहिती व्यास यांनी दिली. या पत्रकार परिषदेत पाल्याचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकेश राजपूत, महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष प्रशांत जात, राष्ट्रीय संयुक्त सचिव संतोष पाटील हे या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. तो यहाँ पर किसानों की समस्या सबसे बड़ी समस्या है, उसको हम हल करने के लिए ये कर रहे हैं. बेरोजगारी की जो युवाओं की सबसे बड़ी समस्या है उसको भी लेकर के चल रहे हैं. युवाओं का जब कुछ उत्थान होगा तभी देश का उत्थान होगा. देखिए IAS जो मैंने छोड़ा है पॉलिटिकल करप्ट सिस्टम की वजह से छोड़ा है. लोगों ने मुझे ठीक से काम नहीं करने दिया, उसके बाद मैंने इसको छोड़ा है. क्योंकि अभी जैसे मैंने बताया कि पॉलिटिकल पावर ही सबसे बड़ी पावर है. IAS IPS के पास तो पावर होती है, लेकिन 90% IAS IPS का बैकग्राउंड ऐसा होता है कि वो अपनी मर्जी से कुछ नहीं कर पाते.